मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अहमदनगर जिल्हा हमाल माथाडी पंचायत, अहमदनगर जिल्हा कामगार आणि किसान संघटना संयुक्त कृती समिती आणि लाल बावटा विडी कामगार युनियन अहमदनगर यांनी संयुक्तपणे 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त आज नगरमध्ये देशव्यापी कामगार संप पुकारला होता। जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना, शेतकरी आणि कर्मचारी संघटनांनी एकत्र येत त्यांच्या मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। मोदी सरकारने लॉकडाऊनच्या काळात आणलेल्या धोरणांना विरोध दर्शवण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता। केंद्र सरकारला कामगारांची ताकद दाखवून देण्यासाठी आणि चुकीचे कामगार आणि शेतकरी कायदे रद्द करावेत यासाठी जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनांनी संयुक्तपणे देशव्यापी संप पुकारला। जिल्ह्यातील प्रमुख कामगार संघटनांनी मागण्यांचं निवेदन कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। या संपात शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना देखील सहभागी झाल्या होत्या। यावेळी अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले यांनी कामगारांच्या पोटाचा प्रश्न आल्यास कामगार काय करू शकतो ते सांगता येत नाही, त्यासाठी चुकीच्या कायद्यांची अंमलबजावणी करू नये असे तीव्र शब्दात खडसावलं। जिल्ह्याचं आज बंद पुकारल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आमचे सर्व कामगार असतील, तहसीलदारांच्या तिथं आपले आपले निवेदन आमचे ते देणार आहेत आणि दिलेले आहेत, आज देतील, सगळे देतील। म्हणजे आम्ही असं मोठं नियोजन कृती समितीने आम्ही केलं होतं की केंद्र सरकारला कामगाराची ताकद काय आणि कामगारावर तुम्ही जो घाला घातलेला आहे, जे चुकीचे कायदे शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी तुम्ही केले, त्याच्या विरोधात हा देशव्यापी संप आणि ह्या कामगारांचा असंतोष आणि तीव्र भावना घेऊन आम्ही हा संप काढलेला आहे आणि हे सरकार कलेक्टर साहेबांना आम्ही त्याचं कृती समितीच्या वतीने आम्ही त्याचं निवेदनसुद्धा दिलेलं आहे की तुम्ही आमच्या या तीव्र भावना सरकारपर्यंत, केंद्र सरकारपर्यंत कळवा आणि जे चुकीचे कायदे तुम्ही कामगार कायदे, शेतकरी कायदे केलेले आहेत ते तातडीने तुम्ही ते मागं घ्या, नाहीतर याच्यातून कामगारांचा असंतोष असा मोठ्या प्रमाणात उफाळून निघणार आहे। मग पुढचे आंदोलन कशा प्रकारे होतील हे आज आम्ही सांगू शकत नाही, कारण कामगारांच्या ह्या तीव्र भावना आहेत। जसं जसं त्या तुम्ही कामगार त्या कायद्याची अंमलबजावणी करायला समज सुरुवात केली किंवा राज्य शासनाला सुद्धा माझी एक विनंती राहील की आपण त्याची अंमलबजावणी करू नये, ते काय कायद्याची तर राज्य शासनाने सुद्धा त्याची अंमलबजावणी करू नये। आणि हे कायदे पंजाबमध्ये सुद्धा आज मला वाटतं 1 महिना झाला या कायद्याच्या संदर्भात त्यांनी रेल्वे अडवल्यात, म्हणजे इतकं उग्र प्रकरी ह्याचं, म्हणजे त्यांच्या आज प्रत्येक कामगाराचा शेतकऱ्याचा हा पोटाचा प्रश्न आहे हा, आणि पोटाचा जो विषय येतो तेव्हा कामगार काय करील हे कुणीच सांगू शकत नाही। भाजप सरकारने 3 शेतकरी विरोधी कायदे, 4 कामगार विरोधी कायदे आणि नवीन शिक्षण धोरण आणल्यामुळे आयटक, सिटो, इंटक आणि इतर संघटनांनी विरोध दर्शवलाय असे ॲडव्होकेट कॉम्रेड सुभाष लांडे यांनी सांगितलं। 20 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आज देशव्यापी कामगार, कर्मचारी, शेतकरी यांचा अभूतपूर्व असा संप बंद या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे आणि त्याचं औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना, शेतकरी संघटना एकत्र येऊन आज त्यांच्या मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। हे प्रचंड प्रदर्शन या ठिकाणी आज नगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। विशेषतः या भाजपच्या केंद्र सरकारने, मोदीच्या सरकारने लॉकडाऊनच्या काळामध्ये 3 शेतकरी विरोधी कायदे आणि कामगार विरोधी 4 संहिता या ठिकाणी कायद्यात रूपांतर केलेलं आहे, तसंच नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे। या धोरणाला देशातील सर्व जनतेचा, कामगार, शेतकरी, कष्टकरी, सर्व जनसमूहाचा विरोध आहे आणि तो विरोध आज देशभर या ठिकाणी दिसत आहे। लाल बावटा विडी कामगार युनियन अहमदनगरचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट कॉम्रेड सुधीर टोकेकर यांनी केंद्र सरकारचे कायदेविषयक तोटे विशद केलेत, बँकांचे देखील खासगीकरण केलं जात आहे असंही ते पुढे म्हणाले। कामगारांचं वेतन स्थगित केलं जातं याबाबत टोकेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। हा जो कायदा आहे 1944 कायदे या ठिकाणी पूर्वी होते आणि आता त्याच्यात फक्त 4 कायदे केलेले आणि हे 4 कायदे, हे 44 कायदे बंद केले, त्याच्यातले थोडा भाग घेतला आणि हे 4 कायदे करून त्यांनी मंजूर करून डिसेंबर 2020 पासून हे कायदे लागू करणार आहे। खरं म्हणजे फिक्स टर्म कायदा जो आहे या फिक्स टर्ममध्ये जे कायम कामगार आहे त्यांच्यावर गदा येणार आहे। आता मालकाला मुभा दिलेली आहे
की तुम्ही पाच वर्ष जर कामावर ठेवायचं असलं तर कार्य करू शकता, नंतर कामावरून काढू शकता, हाकलून देऊ शकता, त्यांना नुकसान भरपाई नाही, ग्रॅज्युटी नाही, बोनस नाही, अशा प्रकारचं हे भयंकर षडयंत्र रचून हे कायदे केलेले आहेत आणि हे कायदे एकदम घातक आहेत आणि यांची ही पाचवी सत्ता आहे, ही पाचवी सत्तेच्या आधारे यांनी हे सगळे कायदे मंजूर करून घेतलेले आहेत. कृषी कायदे सुद्धा या ठिकाणी त्यांनी मंजूर करून घेतलेले आहेत. तीन कृषी कायदे हे शेतकऱ्याच्या विरोधात आहे म्हणून शेतकरी कामगार कष्टकरी या ठिकाणी सर्व या ठिकाणी उतरलेले आहेत. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो कंत्राटी बेसिस सुद्धा या ठिकाणी संपला पाहिजे. या आंदोलनाद्वारे केलेल्या मागण्यांची दखल न घेतल्यास एकत्रित झालेल्या संघटना तीव्र स्वरूपात आंदोलन करतील असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.